बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी रेशमा। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शिरसगावचा बंद केलेला आठवडे बाजार प्रभाग 4 मधील आशीर्वाद नगर भागात भरत आहे। काही महिने बाजारात मोठी गर्दी होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने बाजार बंद केला होता। त्यानंतर बाजार करूंनी आपली जागा बदलत आशीर्वाद नगर भागात रस्त्यावर पूर्ववत बाजार सुरू केलाय। कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व कॉलेज रोड या मुख्य रस्त्यावर बाजार भरत असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने या भागातील अनेक तक्रारी तहसीलदार, प्रांताधिकारी व नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडे गेल्या। त्यानंतर मागील मंगळवारी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून आठवडे बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्यात। संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 35 वर्षीय युवकाचा मृतदेह सोमवारी रात्री तालुक्यातील कासारवाडी परिसरातील एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे। प्रदीप पोपट कोल्हे असे या मयत युवकाचे नाव आहे। प्रदीप कोल्हे हा 2 दिवसापूर्वी दवाखान्याचे कारण सांगून घराबाहेर पडला होता। तो परत घरी आलाच नाही म्हणून त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते। यानंतर शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती। सोमवारी रात्री संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळलाय। बाबासाहेब पांडे यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे। नगर जिल्ह्यात ग्रामीण भागातील 5वी ते 12वीच्या 2026 तर शहरातील 8वी ते 12वीच्या 96 अशा एकूण 2122 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली आहे। कोरोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून येत्या 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार आहे। विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहावे लागणार असल्याने 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमापासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे। कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र कायमस्वरूपी चालू ठेवून अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी सरपंच अमोल आवताडे आणि उपसरपंच प्रशांत रोहमारे यांच्यासह ग्रामस्थ पोहेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर आमरण उपोषणासाठी बसले होते। शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र नियमित सुरू ठेवून अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात हद्दपारीची कारवाई करू, यात कोणाचीही गय केली जाणार नाही असे आश्वासन देत उपोषण सोडण्याची विनंती केली आहे। पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सरपंच आवताडे आणि ग्रामस्थांनी उपोषण सोडले। कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात वात्सल्य समिती स्थापन करण्याचा शासन आदेश प्रसिद्ध केला। कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने अशा समिती असाव्यात म्हणून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता। तहसीलदार या समितीचे अध्यक्ष असून एकात्मिक बालविकास अधिकारी हे सचिव आहेत। यात अशासकीय सदस्य म्हणून कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश तळेकर यांना घेण्यात आले आहे। तहसीलदार सतीश थिटे यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर लगेच विधवा महिलांच्या प्रश्नावर आज तातडीने बैठक बोलावली आणि वात्सल्य समितीमार्फत शासन निर्णयाची परिपूर्ण अंमलबजावणी करू असे आश्वासन देखील दिले। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सध्या नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय। खरं तर हे वादळ निवळले असून त्याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालंय। त्याचमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहित अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। यामुळे नगर जिल्ह्यात आज बुधवारी येल्लो अलर्ट दिला आहे। राज्यात पुढील 24 तासात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार व अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
पाणी पैसा वीज आणि वेळेची उधळण न करता ती टाळली पाहिजे. शेतीवर अवलंबून राहणे आताच्या काळात शक्य नसून शेतकऱ्यांची मुलं शिकून सक्षम बनत असल्याने त्यांनी उद्योगधंद्यात पुढे आले पाहिजे. गुहासारख्या ग्रामीण भागातून प्रेरणा पतसंस्थेने हजारो शेतकरी आणि उद्योगधंदा करणाऱ्यांना रोजगार निर्मिती करून देऊन एक नवी दिशा दिली असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले. गुहा येथे प्रेरणा पतसंस्थेच्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. वीज बिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थानच आखले आहे. बड्या वीज ग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणाऱ्या ठाकरे सरकारने जनताविरोधी चेहरा पुन्हा उघड केला आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. कर्जत येथील प्रादेशिकच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील पथकाने चंदन तस्करी करणाऱ्या एकाला रंगे हात पकडून जेरबंद केले. कर्जतमध्ये नव्याने दाखल झालेले प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपीला न्यायालयात उभे केले असता त्याला 4 दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीस चंदनाचा पुरवठा कोणी केला आणि आरोपी सुवासिक चंदन कोणत्या कारखान्यांना देतो याचा तपास अद्याप सुरू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणारा गुरुजी संतोष एकनाथ माघाडे याला न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. माघाडे हा ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींना शाळेत बोलवून घेत असे आणि त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.